त्यासाठी इथे पण झाली होती. आणि हा सगळा ठाकरेंचा आमचा सर्व सगळा प्रवास या सगळ्या गोष्टींचं जी मूळ भूमी जी आहे ती दादर प्रभादेवी माईम ही सगळी आहे. आणि जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते आज पहिल्यांदा घडतंय की आमच्या तीन पिढ्या या सगळ्या अख्ख्या या महाराष्ट्रासाठी लिहिण्यात, व्यंगचित्र करण्यात, समजवण्यात, प्रबोधन करण्यात सगळ्यामध्ये गेल्या. पण आज दादर माई मतदारसंघामध्ये, प्रभादेवी मतदारसंघामध्ये आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. आज अमित साठेची माझी ही एकच सभा आहे. प्रत्येकासाठी मी सभा देतोय, प्रत्येकासाठी. पण हा सगळा अख्खा इतिहास मी जेव्हा बघतो, विचार करतो, आणि त्याच्यानंतर 2006 मी शिवसेना पक्षातनं बाहेर पडलो. मी त्यावेळेला म्हटलं होतं, मी बाहेर पडताना म्हटलं होतं, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाहीये, तो त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. जेवढे जेवढे अनेक जण जे शिवसेनेतनं बाहेर पडले, मला आठवतंय आजही की ज्या वेळेला हे सगळी गोष्ट सुरू होती त्यावेळेला माझ्याकडे जवळपास 37-38 आमदार आले होते माझ्याकडे घरी, 7-8 खासदार होते माझ्याकडे घरी आलेले. आणि सगळेजण सांगत होते की आपण निघूया, आपण उठूया आणि आपण जाऊया दुसऱ्या पक्षामध्ये, सत्तेमध्ये जाऊया. मी म्हटलं माझा वाद बाकीच्यांशी आहे, माझा वाद बाळासाहेबांशी नाहीये. अनेक लोक शिवसेना सोडून गेले, मी माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलेला माणूस आहे की मला ही गोष्ट पटत नाही, माझी घुसपट होते, मला इथे थांबता येणार नाही. मला तो दिवसही आजही आठवते मला की मी ज्यावेळेला त्यांना सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं की हे हा आता नाही थांबणार, त्यावेळेला त्यांनी असे मला हात केले होते. मला शेवटची मिठी मारली आणि मला म्हणाले जा. माझ्याकडे आलेले आमदार, माझ्याकडे आलेले खासदार, मला तो पक्ष फोडून कुठची गोष्ट करायची नव्हती. जर माझ्यात जर समजा ताकद असेल, हिंमत असेल, मी माझा स्वतःचा पक्ष निर्माण करीन आणि त्याच्यात पुढची मी वाटचाल करीन.